हाय, नमस्कार नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? करत ना सगळे जेवण झालं का भाऊ बहिणीनं तुमचं? आता आमचं तर झालं बरं का जेवण? तर आमचं जेवण आज भाऊ बहिणी दाबी तुमच्या दाजीनं मी आज बाहेर जेवण केलं हॉटेलामध्ये. माहित आज हॉटेलमध्ये जेवलं भाऊ बहिणी. जाऊ द्या मरू देते का काय कमवायचं बी आपण मग नको आहे. कधी मध्ये तर आपलं बाहेरचं जेवण हे तर गेलतो आपलं तुमचं दाजी. मी खास तर भाऊ बहिणी आपलं घरात जे सामान संपलं ना ते आणाय गेलो होतो आम्ही. त्यात आता उद्या कामाला जायचं ते होत आहे. होय सगळं बघायचं म्हणलेलं आवड आहे भाऊ बहिणींना. काय करायचं, बघावं लागतं. आपल्या घरात कोणी बघणार? तर बाजार आणाय गेलो होतो. तर बाजार आणायला तुम्हाला म्हणलं आपलं मस्त पैकी असं म्हणलं जेवण करून जाऊ. भांड्याची ही घासणी बाजारात आणाय सांगितलं. ते बाजारात सुद्धा आपल्या मोठी असते आणले नाही. भांड्याची घासणी आणली म्हणजे चांगली जाते मला महिना दीड महिना. एवढा बाजार नसतो तरी 600-700 रुपये गेले. होय हो, 600-700 रुपये गेलो भाऊ बहिणी बाजारात. उशीर बाजारात भांड्याची घासणी आणली. खराब भांड्याची घासणी नाही एवढं खराब झाली. जाळी पडते तिची पातळी पडत. किलो भर शेंगा आणलं म्हणजे 15-18 काय करा महिना 3-8 तर फट जाते. शेंगा नाही लागत प्रत्येक भाजीला. एकदम असत त्यात हे नसत म्हणजे सुटसुटीत मीठ असत. सुटसुटीत असत सुटसुटीत अशा गाठी गाठी रस्त्यात. जांभळ्या झोपीचे जांभळे यायला लागले ते आता मला. आणलंय मी तुकडा तांदूळ बासमती. कारण की बासमती तांदळाचा आहे का नाही कधी मध्ये असं भाकरी करून खायला चांगलं वाटत. मला वाटण्याचा ₹30 आणलं तर म्हणलं कधी मसाले भात लिहायला होत. तुमच्या दाजीचा शॅम्पू आहे. माझा मी डव शॅम्पू वापरते. म्हणजे मी पहिला वाटिकाच लावत होती बरं का. ही वाटिका शॅम्पू आणि हेच लावत होती. तर माझे केस असले असे व्हायला लागले गळायला लागले. म्हणजे वापरते मी डव शॅम्पू बऱ्याच वर्ष. म्हणजे वर्ष 1.5 वर्ष होऊन गेलं मी वापरते शॅम्पू. हा शॅम्पू वापरते. तुमचं दाजी वापरतात. तुमच्या काय केस माझे केस माझे केस काय काळजी होत नाही. माझे केस काळजी होत नाही. लोक त्रास घेत नाही. आज वीज काही येत नाही.
शॅम्पू नाही भारी सगळ्यात वाटेला चांगला नाही बघता वाटिकाने माझे वाट लावले होते केसाचे कॉलगेटची मोठी तूप आणली होती बरं का आम्ही पण ती संपली आता म्हणजे आपली तुरत आणली ही छोटी आणली आता तुरत आणली परत एक आठवडा भाई पुरवड्या घ्यायचे होते बरं का चांगल्या तांदळाच्या पुरवड्या होत्या गव्हाच्या पुरवड्या होत्या एकायला पण लय महाग होते आणि महागाचं बी का आणले असते बरं का अर्धा किलो किलो भर पण पैसे शिल्लक राहिले नाही त्यामुळे म्हणलं चला परत येईल हे करायला आता ते शेवायचं आणलं शेवाया घेतल्या होत्या मी 5 किलो त्यातल्या आईला दिल्या काही आणि राजूला काही दिल्या आईला काही दिल्या तुम्हाला सांगते ते आहे ते ती बी करून खायचं हे व्हाय नाही कारण की सकाळचं कामाला जायचं म्हटल्यानंतर सकाळचा स्वयंपाक करायचा तुमचं दाजी जेवण करून जाते आणि डबा घेऊन जाते तर कालवण भाकरीच म्हणजे चपाती कालवण ही लय झोप लागली का आपल्या व्हिडिओ पण येणार आहे भाऊ बहिणीनं टायमावर व्हिडिओ पण येणार आहे माझं कारण की व्हिडिओसाठी टाईम पाहिजे आपल्यापाशी तर त्यासाठी तुम्हाला सांगते आणि आता म्हणले व्हिडिओ काढावाय आताच तुमचं दाजी मी बाहेरून आलो तिकडं जेवण पण करून आणतो बाजार आणला थोडा थोडा तर तुम्हाला सांगते व्हिडिओ काढावा म्हटलं तर जांभळ्या कडा कडा जांभळ्या यायला लागल्या त्या झोपीच्या मला इतकी झोप लागली आहे झोप पूर्ण होत नाही ना त्यामुळं शेवभाजी खाल्ली होती आम्ही शेवभाजी बाहेर खायचं म्हणजे असत भाव बहिणी भाजी कुणी बाग होती बाहेर खायचं म्हणजे असत आणलं तर कपड्याच साबण चांगला असत पहिली लय मोठी यायची घ्यायची ह्याची वडी पण आता काय एवढी ओढसच निघाले साबण मी एकदम सांगते मोठ्याची घ्यायचं ना पावडरचा डबा मग ही तुम्हाला सांगते मी तुमच्या दाजीला पण जांभळ घ्यायला हे पावडरचा डबा आणलं ते मी बारक मी पण बऱ्याच दिवस जाते ते मोठा नाही होत हेच परवडतात आपलं एवढाच होता बाजार तर आणला भाऊ बहिणींना घरात बाजार पण
कसा वाटला तुम्हाला बाजार आणि आजचं जेवण? तर आमचं आजचा बेत तुम्हाला सांगते, हीच होता बाहेरच होता, शेवभाजी आणि चपाती कांदा लिंबू मस्त पैकी. तुमचं काय होतं आजचा बेत? तर भावा बहिणींनो जास्तीत जास्त तुम्हाला सांगते, मला व्हिडिओ बनवायला काय एवढा वेळ भेटत नाही, तर त्यातून बी मी व्हिडिओ बनवते. तर कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणीनं, जे आपलं कुठेतरी काम आहे हे पण मी काम करत असते, आणि जे माझे भाऊ बहीण सपोर्ट करतात त्यांना बी मनापासून धन्यवाद. भाऊ बहिणींनो असं सपोर्ट राहू द्या, असं नाही की मी व्हिडिओ हे केलं, कारण की मला बऱ्याच माझ्या बहिणींच्या कमेंट येतात, ते बऱ्याच माझ्या बहिणी मला विचारतात की योग्य तर तू व्हिडिओ तुझ्या टायमावर येत नाही, तर तू व्हिडिओ बनवत नाही. तर भाऊ बहिणींनो आता जाऊ द्या, कुठेतरी काम लागलेलं आहे तर काम करते मी, कामामुळे मला टाइम भेटत नाही व्हिडिओसाठी, पण त्यातून बी टाइम भेटेल असं मी व्हिडिओ नक्कीच काढत जाईन, बनवत जाईन, काढेन पण काढते पण. असं तुमचं प्रेम असू द्या, असं तुमचा सपोर्ट असेल, तर ह्या सगळ्यांना काळजी. बाय बाय.